झालं का हिंडून हिंडायला गेलते होय मग त्या शेजारच्या काकूंनी बोलवलं होतं ते भीमो काढाय आल्या जवळ बघितला नाही काय सकाळीच कांदा काढला की आणि तीच कांदा काढला भीमो कोण काढायचं काढू की उद्या तर एवढ्या पाऊस आले खरं सारखंच ते हे झालं का ते कांदा झाला का भीमू आणि ही शेंगाला हा वाळा घातल्या हा त्याला हात फिरवायला लावला होता पाच मिनिटाच आराम करा गेले सकाळी कांदा काढला घरी आराम असतो का त्यांनी बोलवलं होतं काहीतरी काम होतं त्यांचं आपल्या घरी नाही शेजारच्या घरी त्यांनी बोलवलं होतं आराम नाही करावा मग काय करायचं सारखं कामच करायचं का काम कोणी करायचं मग करते ना ते उद्या मी तर हा पाय धुवून येते अगं पाणी कमी सांडव ना तुला काय नेट आहे का पाणी आणायचं पाठ उठून पाणी भरायला लागतं बसती घरात जाऊन आत गेली तिथं का फुल कॉक करायला काय माणूस तर दमकी निघाली हात हात पाय आपली अगं काय तुझं काम असलं अर्ध देण धरून काम करता येत नाही का तुला पाणी पिली तांब्या उतरा पालता ठोता आला नाही काय हो तुमचं माठा उघडाच ठुलाय कुणी करायचं येऊन देण धरून काम एक बी नाही नुसतं तीन बार जाऊन त्या आरशात नटायचं काम नीट करायला हात नाही तो सारखंच काम करत बसायचं का आता तिथं नाच तिथं किरकिर इथं किरकिर काय करायचं काम कोणी करायचं मी करते की मग तुम्ही असला अर्ध काम होईल काय काय करते ना पण पालीची लेंडी त्याच्या सगळ्या नाही पडत नाही पडत दाखवीन पडल्यावर तुमची सारखी किरकिर असते आता तुमचा प्रॉब्लेम तरी सांगा माझ्यापासून काय काम नाही केलं देण जरूर आणि तीन बारे जाऊन आरशात राहते उभा सारखी सारखी आता ते झालं सकाळी कांदे काढायचे भुईमुख काढायचे घरातलं करायचं सगळंच करायचं मग कोणा करायचं तुमचंच काम कोणी करायचं करतो ना सारखंच कोण काम करणार मशीन थोडी नाही मी थकून गेले काम करू करू तुम्हाला मला करता येणार काय लग्नाच्या टायमाला तर बोलले होते फक्त चारच महिने शेतीत काम करावं लागेल बाकी बारा महिने घरी बाकीचं कोणी करायचं तुमची किरकिरच एवढी काय काम करायचं ते चार महिने मोजूनच काम बाकीचे बसून खायचं ते मला नाही होणार बाबा मी नाही करणार तुम्ही आधी सांगितलं होतं लग्नाच्या आधी की चारच महिने काम आहे नंतर काम नाही आणि बाकीचं कोणी करायचं मग सारखंच राहायचं का आणि मग कोण आम्ही नाही करत तुमची किरकिर नेमकं काय होतंय तुला काय तुमची सारखीच भून 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 हे नको करू ते नको करू असंच का केलं कोण करणार एवढं काम बाकीचं कोण करायचं मग करते की तुमची भून भून बघा की किती आहे सारखी भून भून भीती काय तू एवढी भेचा काय विषय सारखं तिकडे शेतात काम करा घरात काम करा सारखं कामच करा मग आम्हाला नोकर सुटी का तू नको करत मग तुम्ही मला नोकर म्हणून आणलं होय नाही आम्ही तर तुझ्या हात खाली मला माझ्याकडून नाही व्हायचं बाई मी चालले लय झालं हे एवढं सगळं शेतीतलं करायचं चार दिवस झालं आम्ही तुझ्या हात खाली राबायचं नोकरी मी म्हणते होय तशी तुम्ही समजून सांगा ना असं नका करू नवीन आहे नवीन नवीन चुका होतील होत असतील अशीच बोलते का तुझ्या आईला उरफाटी तू आईवर जायचं काम नाही काय मी काय कर माझ्याकडून व्हायचं नाही नाही वेगळे असते आहे का नाही दोघींना एकच मानते नाही ना मग अशी म्हणते का सासूने किरकिर घातली आईची ना लय किरकिरी मानलं नाही व्हायचं किरकिर घातली पण करा निघाली एवढ्याच्या बुनबुनी ऐकून निघाली आईची तू निघाली का असते का अशीच सारखी किरकिर किरकिर एवढी रागाची चालली काय एवढी रागाची काय निघाली बघ का नका माघारी नाही यायची काय आता हा कुठं जाईन काय तिकडेच राहीन का काय का येईन ना माघारी तुला एक तोळ्याची चेन केली अंगठी केली पायातल्या पट्ट्या केल्या आता अजून काय करायचं सुमितला एक बदाम करायचं कुठ चालली कायच नसते घरात किरकिर बाहेर किरकिर काम करायचं हे करायचं तरी किरकिर नको जाव अग तू नको काय करायचं तर राहून नको जीवाचं पर रान करून टाकले नको जाऊ चल माघारी काय तुमचं म्हणायला जात काम तर मला करावं लागतं ना चल माघारी नको जाऊ चल एकटीच बरी ती मग कोण भरायचं आणि ती कुठे गेली बघ जाऊन कुठे गेली ती गेली हातपाय आपटीत आपटीत काम सांगितलं की एकटं काम नको हातपाय आपटा येते तेवढे तुला नको काम तिला नको काम आम्ही ह्या तुमच्या हात खाली नोकरदार एवढी का गरम आहे तू मग काम कोणी करायचं गरम आहे तर कुठे गेली ती बघ जाऊन कुठे गेली ती मला नाही माहिती तुला बोलली काय तिला विचार तिला तू बोलली का नाही बोलली ती कामाचं नाही पत्यानं गेली निघून काय खरं नाही जा तू भी तिच्याच माग बस तिकडे जाऊन
दिली बाई कासकड आला तो मला शिरूरमध्ये न्यायला झाली निमेरात जायला मग तिथून पुन्हा खाणं पिणं ना तू लई बाजिंदा दिसतोय वर ह्याच्या चढतोय खिडक्यावर ह्या कुठं चालल्यात तुमच्या लई बात आहे काय आल्या मला आले मी बा म्हणलं काय चाललंय तुमचं बघावा म्हणलं कुठं चालल्या तुम्ही गेली हात पाय आपटीत आपटीत उलशी काम सांगितलं कामाचा ताव काय दुसऱ्या पाणी हात पाय आपटीत आपटीत जायचं चपात्या नाही नीट करायच्या मा पाणी पिली तर माठ उघडत होती न कॉक दिती सोडून आणि काम कोणी करायचं बाकीच तांबे आपटी तांबे भांडी आपटी ती तिचे ठुले थापील आणि दुसऱ्याची आपटी ती चला बरं आपण बघू तिला जाय ना गेली तर तसला ती बी तसली पगडी कुठं तर बघू ना निघाली वर थोबड करून निघाली पाहिजे लोकाचं लिकरू दि लोकाचं लिकरू दुसऱ्याचं तिकडं असत गिरेस ती कशी बोंबल ते आपल्या जोखमदारी मग चला कुठं गिरी ती बघा चला बरं सारीच जाऊ बघायला चला चला काय करताय पोरांनो काय नाही खेळतो होय पिऊ आमची ती पाहिली का कोण माय बायकू नाही एक काम कर इथं कुठतरी गेलेली आपलं बघू लागाय चला ना मला चल चल इकडं 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 असेल कुठतरी दिसली का र तुला हका मार बर काकीला आईला गाय बनीचे ना आईला गाय बनीचे बर का ती सांगू न जात नाही सुमित चला बरं लिमोन्यात बघू आईला पिड्याओ दिसलं का इकडे बर काकी लागा मार बर बघ बर कुठे चला बर जिरवतात चांगली म्हातारीची ती किर 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 इथं जाऊन बसते आता बघू काय करते माया बसले तर खरं येऊ येऊन कोणी यायचं पण नाही नवऱ्याला तर काळजीच नाही बायको काय करते काय नाही दिवसभर तिकडं घरी राहा तरी काही घेण देण नाही नोकरच आणली बायको कशाला पाहिजे ना कोणतरी आले ग बघायचं इथे बस साडी पण नाही गिन्नीवर लागलं मला खाजत टाक खाली ती घाणे टाक खाली ती मला बुटूक पाहिजे कशाला पिवडे कशाला किती दे खाली नाही येत अरे खाली म्हणलं कळत तुला तिथं रोजचीच काम कोण नाही करायची नाही यायची गोटा बसलो कळन का मग राहू दे बाबा तुमचं येते सारखं हे ते उतरू आता मला ये हनुडी चल तुला उलशी का अक्कल आहे का रे ते बघा तुमची आई सारखी बोलती मला चल काही बनी अहो माझी चप्पल तर घेऊ द्या सुमित ती चप्पल घे रे काय करायचं त्या पाणी कुणी करायचं गिरी निघून त्याच्या हाता काय ती काय गिरी निघून हात पाय आपण सासाला तुला भांडे घासायला
खाऊन दिली पोस्टमन फुगून फुगून आपण त्यांच्या हाताखाली बाडे कसं चक्का खरकाठी बाडे देऊ ठेवू काय करायचं कशाला काय बोलता तुम्ही? तू तरी कशाला माघारी बोलती? सारखं हे नको करू ते नको करू, आवाज खाली कर, झपट शांत रा. सारखं हेच तेच, कोण नाही ऐकून घेणार. काय म्हणावा का नाही काही जाऊन दे मुलगी डोक्यात आपण ऍडमिट करू तिला आश्रमात नेऊन घाला आम्हाला. मग मी तुझं असलं ना उरपाट बोलणं काही काहीच नाही म्हणायचं म्हणजे काय चापलंय जाऊन दे आपलं चहा पाणी कर. आम्ही चेक करून देतो त्यांना, ते आले आता आमच्या आरती घेऊन वावळा या त्यांना चेक करून मी करू का चेक करून चेक पाणी.